बापरे, अजूनही मला फोन येतात, अजूनही ते आता झी पाहायला आलं आहे किंवा आणखीन चॅनलला दिसायला लागले, तरी लोक मला कोण ना कोणतरी मला रोज एक दोन फोन असतातच की अरे तुमची भूमिका पाहिली, तुमचं छान झालं आहे. अननोन, मला काही माहीत नाही, ते कोणाकडनं तरी नंबर घेतात. एक प्रभावशाली व्यक्तिमत्व ते म्हणजे स्वामी विवेकानंद आणि त्यांच्या आयुष्यावर आधारित हिंदी नाटक विश्वनायक या नाटकाच्या निमित्ताने आपल्यासोबत याच नाटकातील एक वेगळं पात्र साकारणारे कलाकार आहेत. खूप खूप स्वागत आहे तुमचं टच ऑफ मराठीवर. मकरंजी, या नाटकाचा तुम्ही कसे भाग झालात आणि तुमच्या भूमिकेविषयी सांग. नाटकाचा भाग म्हणजे साधारण कसं झालं की मी आधी माझी कमिटमेंट होती मंदार टिल्लूशी की तू एक काहीतरी करशील तेव्हा मला सांग, मी तुझ्यावर काम करणार आहे. कारण मंदार टिल्लू आणि मी आम्ही जवळजवळ 25 वर्षापासून मित्र आहोत आणि आम्ही एकत्र अशोक खांडेंच्या आझादी 50 पासून आम्ही एकत्र आहोत. तर तो म्हणाला की आपलं एक वेगळं काहीतरी नाटक करतो, मी हिंदी करणार आहे, तर तू करशील का? म्हटलं कधीही सांग, मी करायला तयार आहे. आणि जस्ट माझं धर्मवीरचं शूट संपलं होतं, मी धर्मवीरचं काम संपल्यानंतर तो म्हणाला की आपल्याला एकदा ह्याची म्हणजे रीडिंग आहे, त्याला तू यायचं आहेस. तर म्हटलं ओके, आपली पहिली कमिटमेंट आहेच. तर मग त्याबरोबर त्याने सांगितल्यानंतर मग आम्ही भेटलो आता 2 महिन्यापूर्वी आणि वाचलं. विश्वनायक म्हटल्यानंतर आधी मुळातच स्वामी विवेकानंद आणि लहानपणापासून त्यांचं वाचन आहे झालेलं. मी विवेकानंद केंद्राचा सदस्य पण आहे, तर मी म्हटलं उत्तम, हे खूप छान, आम्हाला आवडेल करायला काहीही काम असेल ते सांग त्याच्यात. तर तुम्हाला की एक छान वेगळा रोल आहे. विवेकानंदाचा मित्र आहे सुरेंद्रनाथ, तर त्याचं असं आहे की तो सुरेंद्रनाथ आधीपासून परमहंसांचा शिष्य आहे आणि त्या सुरेंद्रनाथमुळेच नरेंद्र म्हणजे विवेकानंद परमहंसांकडे पोचतो आणि ती त्याची प्रोसेस सुरू होते. तर तो एक असा छान त्याचा भाग मला व्हायची म्हणजे संधी मिळाली. जसं मी सुरुवातीला म्हटलं की स्वामी विवेकानंद सगळ्यांना परिचित आहेत, त्यांच्या आसपासची जी लोकं आहेत त्यांच्याविषयी अनेकांनी काही पुस्तकातही वाचलं असेल, पण ज्यांनी वाचलं नाही या नाटकाच्या माध्यमातून अनेक गोष्टी आणि तुमचं पात्र जे आहे तेही समोर येईल, काय वाटतं कशाबद्दल? हो, अनेक जणांना फक्त विवेकानंद माहिती आहेत, पण त्यांचं बालपण, तरुणपण, त्यांचा प्रवास, कॉलेज वगैरे काय केलं आहे त्यांनी, हे काहीच माहिती नाही कोणाला, म्हणजे फारशा लोकांना माहिती नाही आहे. आणि त्याबरोबर त्यांच्या घरातलं कसं काय वातावरण होतं, त्यांना कसं शिकवलं गेलं आहे, आईवडिलांचे कसे काय संस्कार होते, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. त्याच्याबरोबरीने त्याचे मित्र, मग ते कसे सगळे होते, आधी नरेंद्र नास्तिक असतो, त्याचे मित्र त्याला सांगत असतात की अरे बाबा प्रत्येक वेळेला सगळं असं नसतं, तू म्हणशील तर त्याला काहीतरी प्रमाण असतंच असं नाही, पण तरी तो प्रत्येक गोष्टीला प्रमाण मागत असतो, अर्थात त्याचा तो एक दृष्टिकोन फार बरोबर असतो. काही वेळेला तो अगदी नरेंद्र सांगतो ते इतकं परफेक्ट असतं, लॉजिकल असतं, की बाकी सगळे असे हातबद्ध होतात की हा आता काय बोलणार, बरोबर बोललाय हा, म्हणजे काही काही वेळेला तो योग्य वाटतो, पण जेव्हा तो कन्व्हर्ट होतो आणि त्याला कळतं, म्हणजे परमहंसांकडनं त्याला जेव्हा ती दीक्षा मिळते किंवा त्याला जो अनुभव येतो, त्यानंतर तो स्वामी आणि विवेकानंद झाल्यानंतरचा जो प्रवास आहे तो अप्रतिम आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडताना फार वेगळ्या पद्धतीने मांडलं गेलेलं आहे. न त्याच्यात कसं झालं की नरेंद्र म्हणजे आता ह्याची टॅगलाईनच आहे की प्रवास नरेंद्र ते विवेकानंद तक, तर त्याच्यात त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी दाखवल्या गेलेल्या आहेत, कशा पद्धतीने तो घडला, तो स्वामी विवेकानंद कसा झाला, आईने त्याला कसं काय स्वीकारलं, की आधी तर आई म्हणजे मातृत्व इतकं हे असतं की मुलगा जरी म्हणजे मानत नसला तरी ठीक आहे तू नसतं नमस्कार कर असं हे असतं, पण तो डायरेक्ट संन्यासीच होतोय हे तिला पसत नाही आणि ते कसं काय पसणार की आपला मुलगा म्हणजे आपल्याला सोडून जाणार. मग आईची स्वप्न असतात ना की बाबा हा लग्न करेल, मुलं बाळा होतील, मला नातू वगैरे होईल, आता हे सगळं उद्ध्वस्त करतोय हा, अशा पद्धतीने त्याचं हे होतंय, पण तरीही ती कशी त्याला ॲक्सेप्ट करते आणि सगळं असं हा
हे दाखवलेले प्रवास. नक्कीच, तुम्ही सांगताय त्यामध्ये औत्सुक्याचं ठरणार आहे की कशा पद्धतीचं पाहायला मिळणार आहे. पण मकरंद पाधे यांना आपण जर आत्ताच रिसेंटली आपण धर्मवीर या चित्रपटात पाहिलं आणि बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका तुम्ही साकारली, त्या भूमिकेसाठी तुम्हाला काय काय प्रतिक्रिया मिळाल्या त्याविषयी सांगाल. बापरे, अजूनही मला फोन येतात, अजूनही ते आता झी पाहायला आले किंवा आणखीन चॅनलला दिसायला लागले तरी लोक मला कोण ना कोणतरी मला रोज एक दोन फोन असतातच की अरे तुमची भूमिका पाहिली, तुमचं छान झालं आहे. अननोन, मला काही माहीत नाही, ते कोणाकडनं तरी नंबर घेतात आणि सर तुमचा हे पाहिला आणि खूप चांगलं वाटलं चित्रपट आणि तुम्ही ठाकरे साहेब केले, तुम्ही फार असं एकदम म्हणजे वाटतं त्याच्यामध्ये एकदम आणि ते आवाज आणि तो सगळं. अजूनही मला त्याचं हे मिळते, अर्थात हे माझं भाग्य आहे. याच्या पाठीमागे सगळी म्हणजे कोणी मानतो नाही मानत पण गुरुकृपा असते, सद्गुरुकृपा असते. त्यामुळे हे ह्या सगळ्या प्रवासात मी म्हणजे आत्ता इतक्या वर्षानंतर का होईना पण कुठेतरी त्याला वेगळ्या पद्धतीने माझं नाव यायला लागलं. पण एक चॅलेंज वाटलं असेल तुम्हाला, कारण एक मोठं व्यक्तिमत्व त्यांचं पात्र साकारल्यानंतर टीकाही होऊ शकतात, तर ती भीती होती का? हो, मला दडपण होतं आधी की एकतर मी मुळात त्या फॅमिलीतलं दिसतो की नाही इथून सुरुवात होती आणि तरी देखील माझं कास्टिंग झालं आणि आता मला तो रोल साकारायचा आहे याचं दडपण होतं. त्यानंतरही आता कसं दिस, त्यानंतर काय होईल, लोकांच्या प्रतिक्रिया कशा असतील, कारण धर्मवीर, आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे त्यानंतर आत्ताच्या त्या काय कॉन्ट्रोवर्सीज होत्या पण तरीही चित्रपटात तितकं प्रक्षुब्ध किंवा असं काही दाखवलेलं नाही आहे, त्यामुळे तेवढं परिणाम खूप हे झाला की माइल्ड आहे. मग त्यामुळे लोक असं एकदम पटकन हे होत नाहीत की अरे काय तुम्ही बाळासाहेब आणि ते असं, म्हणजे ज्या काही कॉन्ट्रोवर्सीज आहेत त्याचा परिणाम माझ्यावर तितका नाही झाला. पण आता विश्वनायक या नाटकाच्या निमित्तानं एक स्वामी विवेकानंद यांचं एक तेजस्वी व्यक्तिमत्व समोर येणार आहे, पण या भूमिकेसाठी खरं तर हिंदी भाषिक नाटक आहे, तर त्याबद्दल सांगा ते कसं होतं, तुम्ही हिंदीतही? हां, मी हिंदी लहानपणापासून तसं माझी फार जवळची भाषा आहे, कारण आजूबाजूला पण बरेचसे हिंदी लोक राहायचे आणि शाळेतनं पण खूप चांगल्या पद्धतीने मला हिंदी शिकवलं गेलं होतं. पण नाटकात काम करणं वेगळं आणि बाहेर बोलणं वेगळं. आणि कसं आहे की आपण शेवटी मुंबईत अशा ठिकाणी वावरतो जिथे इथली हिंदी फार वेगळी आहे, ती ज्याला आपण बंबई या हिंदी म्हणतो. पण नाटकाच्या दृष्टीने शिरीष लाटकरांनी अतिशय उत्तम पद्धतीने त्याचं लिखाण केलेलं आहे आणि ती छान हिंदी प्रेझेंट केली आहे. आणि मी यापूर्वी देखील हिंदी म्हणजे अधिकारी ब्रदर्सकडे मी फोटोग्राफी करत असताना हिंदी मालिकाच करत होतो, त्यामुळे मला एक दोन वेळा रोल करायचाही हे चान्स आला होता, तर केलंही आहे मी काम, त्यामुळे आणि चाणक्य केलं आहे मी मनोज जोशींबरोबर, त्यामुळे हिंदीचं मला तेवढा म्हणजे हे होता की नाही आहे आपण करू शकतो. आणि हिंदी नाटक बऱ्याच वर्षात काही केलेलं नाही आहे, तर म्हटलं करूया आणि हे केलं. तुम्ही तुमच्या भूमिकेविषयी सांगितलं, या नाटकाविषयी सांगितलं, फार इंटरेस्टिंग वाटतंय आणि उत्सुकता ताणून धरली गेलेली आहे, त्यामुळे आता नाटक कधी येत आहे, काय पहिला प्रयोग याविषयी थोडं सांगा. मला असं रसिक प्रेक्षकांना अतिशय मनापासून सांगावं असं वाटतं की नाटक आमचं विश्वनायक एक प्रवास नरेंद्र से विवेकानंद तक हे नाटक अतिशय प्रेरणादायी नाटक आहे आणि ते नाटक हिंदीमध्ये आहे. आपण सगळ्यांनी हे नाटक आवर्जून बघा, 24 तारखेला आहे, त्या 24 तारखेला त्याचा पहिला प्रयोग यशवंत चव्हाण सेंटर चर्चगेटला नरिमन पॉईंटला आहे, दुसरा प्रयोग आमचा काशीनाथ गाणेकरला आहे ठाण्याला. आणि जास्तीत जास्त प्रेक्षकांनी हे नाटक बघा, यातून प्रेरणा घ्या, कारण आहे कसं आहे की नुसतं नाटक म्हणून प्रेझेंट केलं गेलं नाही, याच्यातून आपण कसा बदल घडवू शकतो आपल्या जीवनामध्ये, आमूलाग्र बदल घडतो. आणि हे बघितलेलं आहे लोकांना, म्हणजे आम्हाला स्वतःला जाणवतं की आपण कुठेच नाही होत, यातला एक जरी भाग छोटासा करता आला आपल्याला किंवा आपल्या आयुष्यात काही बदल करता आला तर हे करता यावं, या दृष्टीने आपण हे नाटक आवर्जून बघा अशी माझी विनंती आहे. शुभेच्छा आणि मुलाखतीसाठी धन्यवाद. धन्यवाद.